मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, ग्रामीण डाक सेवकचा कट ऑफ हा कशाप्रकारे असणार आहे यावर माहिती देणारा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. मित्रांनो, रत्नागिरी विभागाचा आपण कट ऑफ बघणार आहोत. आपल्या समोर जो स्क्रीनवर रिझल्ट आहे तो 2018 ग्रामीण डाक सेवकचा निकाल आहे. तर मित्रांनो, 2018 एकूण 1800 जागा होत्या, तर 2019 3650 जागा ह्या GDHच्या आहेत. म्हणजेच मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी डबलनं जागा ह्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे मागच्या वर्षीच्या कट ऑफच्या तुलनेत यावर्षीचा कट ऑफ हा खाली जाणार आहे. तर रत्नागिरी विभागाचा ग्रामीण डाक सेवकाचा 2018 कट ऑफ हा आपल्या स्क्रीनवर आहे, आणि 2019 कट ऑफ हा कशा प्रकारचा असणार आहे ते सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे. तर बघा, रत्नागिरी विभाग आपल्याला दिसत आहे. यामध्ये रत्नागिरीचा अनरिझर्व्ह म्हणजे खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ लागलेला होता 87.59%. तर यावर्षीचा कट ऑफ असेल जवळपास 82-81% जवळपास रत्नागिरी विभागाचा. त्याचबरोबर मित्रांनो, रत्नागिरीचा SC जो कट ऑफ आहे तो आहे 87.69%. यावर्षी तो 4-5% कमी असेल. त्यानंतर ST कट ऑफ हा रत्नागिरी विभागाचा आहे 80.46%. तो पुन्हा एकदा 4-5% कमी राहील 2019. त्याचबरोबर मित्रांनो, संपूर्ण सिलेक्शन प्रोसिजर कशा प्रकारची असते, त्याचबरोबर ऑल ओव्हर महाराष्ट्राचा कट ऑफ हा कशा प्रकारचा असेल त्यावर माहिती देणारे व्हिडिओ, त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा भरावा त्यावर माहिती देणारे व्हिडिओ, त्याचबरोबर अर्ज भरण्यापासून ते प्रिंट काढेपर्यंत संपूर्ण माहिती, तसंच OBCचा कट ऑफ बघा आपण. OBCचा कट ऑफ हा रत्नागिरी विभागाचा आहे 88.83% हा 2018 कट ऑफ आहे. आपण कट ऑफ इथे काढलेला आहे, सिलेक्शन लिस्ट आहे ही 2018. तर यावर्षी तो कट ऑफ जाईल जवळपास 82-82% OBCचा. तर अशा प्रकारे ST जो कट ऑफ आहे तो 81.5% आहे. तर हा अमरावती विभागाचा संपूर्ण कट ऑफ होता. तर मित्रांनो, हा कट ऑफ ST हा 80.46% आहे, 81% कमी 80.46% आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तर मित्रांनो, हा कट ऑफ 20 पोस्ट ऑफिसची प्राधान्य निवड ही अतिशय महत्त्वाची आहे, ती व्यवस्थित द्या. त्याचबरोबर ग्रामीण डाक सेवकची संपूर्ण निवड प्रक्रिया ही कशा प्रकारची असते, मेरिट लिस्ट केव्हा लागणार आहे, निकाल कधी लागणार आहे, त्याचबरोबर कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे 3 अर्ज आपल्याला फॉर्म हे सिलेक्शन वेळेस कागदपत्र पडताळणीच्या वेळेस भरून द्यावे लागतात, ते कोणकोणते आहे, त्यामध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे, हेल्थ फिटनेस सर्टिफिकेट आहे, आणि आयडेंटिटी फॉर्म आहे. ते फॉर्म कशा प्रकारचे असतात त्यावर माहिती देणारा व्हिडिओसुद्धा मी दिलेला आहे. आपल्या ज्या काही प्रश्न असतील, शंका असतील, त्यावर समाधानकारक व्हिडिओ बरेचसे तयार करून दिलेले आहेत, ते सुद्धा आपण बघा. जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, नक्की सबस्क्राईब करा. आपल्याला काही अडचणी असतील, शंका असतील, अर्ज भरताना काही अडचणी येत असतील किंवा वेबसाईट व्यवस्थित चालत नसेल, तर त्याबद्दलची माहिती देणारे सुद्धा व्हिडिओ मी दिलेले आहेत, की जर वेबसाईट काम करत नसेल तर आपण काय केलं पाहिजेत, कशाप्रकारे अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरला पाहिजेत, यावरसुद्धा सोल्युशन देणारे बरेचसे व्हिडिओ दिलेले आहेत. नक्की त्याचा फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला कोणत्याही प्रकारची कॉस्ट नाही आहे, फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला हे सर्व नॉलेज मिळत आहे, त्याचा नक्की लाभ घ्या. धन्यवाद.